नमस्कार, मी अनुप्रिया। एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जय ज्वालामा हिमाचल संघातर्फे गायक सुधीर शर्मा यांचा गायन कार्यक्रम। पनवेल येथे मल्हार महोत्सवाचा जल्लोष जोरात। नवी मुंबई महापालिकेतील स्थायी समिती बैठकीमध्ये 14 कोटींचा प्रस्ताव मंजूर। खारघरमध्ये इमारतीला 15व्या मजल्यावर भीषण आग। तुर्भे येथील एपीएमसी बाजारात आंब्याची आवक जोरदार। जय ज्वालामा हिमाचल संघातर्फे गायक सुधीर शर्मांचा गायन कार्यक्रम पार पडला। आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते गायक सुधीर शर्मा यांचा सत्कार करण्यात आला। ज्वालामा हिमाचल संघातर्फे गायक सुधीर शर्मा यांचा गायन कार्यक्रम पार पडला। आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते गायक सुधीर शर्मा यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात हिमाचल संघातल्या अनेक लोकांची उपस्थिती होती। गायन तसेच नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेगळी शोभा आली होती। कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे तसेच इतर मान्यवरांचा जय ज्वालामा हिमाचल संघातर्फे सत्कार तसेच आभार व्यक्त करण्यात आला। रवींद्र इथापे, सुरेखा इथापे मान्यवर उपस्थित होते। आमदार मंदाताई म्हात्रेंनी हिमाचल संघाला दिलगिरी व्यक्त केली। तो सब मेरे भाई, हिमाचल भाई और बहनों, मैं आज आपको लोहड़ी की बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ। और आप ऐसे ही प्रोग्राम लेकर नवी मुंबई में जो हमारे हिमाचल प्रदेश के जो लोग हैं उनका नाम ऐसे ही रोशन होना चाहिए। आज यहाँ पर धीरज शर्मा जी ने हिमाचल से आकर यहाँ पर एक गाना गाया। मैं उनको स्टेज पर बुलाना चाहती हूँ, उनका हम सम्मान करना चाहते हैं। उन्होंने गाना गाया कि बड़े दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं। तो सचमुच हमारे लिए वो एक तोहफा ही है जिन्होंने इतनी पहाड़ी आवाज में इतना सुंदर गाना गाकर हमारा सभी का जो मनोरंजन यहाँ पर किया है उसके लिए मैं धीरज कुमार के लिए जोरदार आपके हाथों से ताली होनी चाहिए। और मैं उनका सम्मान करना चाहती हूँ नवी मुंबई हिमाचल प्रदेश की ओर से। तो एक बार ताली वापस उनके लिए बजाइए। और इताबे जी ने कहा है कि जो भी कुछ हेल्प है, कुछ मदद है, हम इताबे जी हम दोनों साथ मिलकर, हमारे ये लोग हैं, ये आज हमारे साथ जुड़े हुए लोग हैं। जब इलेक्शन चालू था इताबे जी, इन सभी लोगों ने मुझे आशीर्वाद दिया जो हमारे यहाँ बैठे हैं। उन्होंने आशीर्वाद देकर मुझे कहा कि जा बेटी, तू जीत कर आएगी और फिर आशीर्वाद लेने आ जाना। आज मैं तुम्हारा वापस दोबारा आशीर्वाद सबका लेती हूँ। और आपने जो प्यार दिया, मुझे इज्जत दी, मेरे पे जो विश्वास रखा, उसके लिए दिल से मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। पनवेल येथे मल्हार महोत्सवाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे। सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि बीजेपी पनवेल तालुका व शहर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ते 31 जानेवारी दरम्यान नवीन पनवेल येथील चांगोकाना ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्पनेतील मेक इन इंडिया, स्किल इंडिया हे घोषवाक्य घेऊन मल्हार महोत्सव 2016 चे आयोजन करण्यात आल्याचे
माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे आयोजित केलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. पनवेल रायगड गौरव पुरस्कार वितरणासाठी दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तुर्भे येथील एपीएमसी बाजारात आंब्याची आवक जोरदार सुरू झाली आहे. हापूस आंब्याची विक्रमी आवक बघून व्यापारी थक्क झाले आहेत. तुर्भे येथील एपीएमसी बाजारात आंब्याची आवक जोरदार सुरू झाली आहे. हापूस आंब्याची विक्रमी आवक बघून व्यापारी थक्क झाले आहेत. अलिबाग येथील हापूस आंब्याची तुर्भे येथील घाऊक बाजारात आवक टप्प्याटप्प्याने वाढू लागली आहे. कोकणातून हापूस आंब्याची आवक मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत सुरू झाली असून दर दिवशी तुर्भे येथील एपीएमसी फळ बाजारात 20 ते 25 पेटा येणे सुरू आहे. सर्वसाधारणपणे गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याची आवक वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र जानेवारीच्या अखेर बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बघून व्यापाऱ्यांना धक्का बसला आहे. परंतु कृत्रिमरित्या तो पिकवला जात असल्याने त्यातील काही भाग खराब निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खारघरमध्ये इमारतीच्या 15व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसून तरी लाखोचे नुकसान मात्र झाले. खारघरमध्ये इमारतीच्या 15व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखोचे नुकसान मात्र झाले. खारघरमध्ये बुधवारी रात्री साधारणतः 8:30 सुमारास गिरिराज होरायझन या इमारतीच्या 15व्या मजल्यावरील रूम नंबर 1501 ला आग लागली. एस मुंडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट होता. घरात 4 वर्षाची मुलगी माचीस घेऊन खेळत असताना ही आग लागली. यावेळी तिची आजी सुद्धा त्या खोलीत होती. आग पसरल्याने त्या दोघीही घराबाहेर पडल्या. बघता बघता ही आग 14 व 16 मजल्यावर पसरली. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या 8 गाड्या आल्या व आग आटोक्यात आली. उच्चभ्रू सोसायटी असूनही या इमारतीतील फायर सेफ्टी यंत्रणा कुचकामी होती. नवी मुंबई महापालिकेतील स्थायी समिती बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी 14 कोटींचा प्रस्ताव बिना चर्चा विरोधकांच्या अनुपस्थित अवघ्या 3 मिनिटात मंजूर केला. नवी मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी 14 कोटींचा प्रस्ताव बिना चर्चा विरोधकांच्या अनुपस्थित अवघ्या 3 मिनिटात मंजूर केला. या गोष्टींचा विरोधकांनी आक्षेप घेतला असून 14 कोटींचा एवढा मोठा प्रस्ताव अवघ्या काही क्षणातच कसा काय मंजूर करू शकता असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आहे म्हणून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांना देखील भेट घेण्यात येईल असे सांगण्यात आले. लाखोचे नाही करोडोचे प्रस्ताव होते, जवळजवळ 14 करोडचे प्रस्ताव होते आज. आणि अशा पद्धतीने सभा चालवणं अतिशय चुकीचं आहे. याच्यामध्ये विरोधकांना न घेता, म्हणजेच विरोधक म्हणजेच आज पब्लिक आहे ना, पब्लिकला समाविष्ट न करता हे लोक आपली मनमानी करतायत, हे अतिशय चुकीचं करतायत. आज लोकांना पियाला पाणी नाही आणि हे गार्डन बनवतायत त्याला पाणी देत आहेत. कितीतरी गार्डन नवी मुंबईत मरतायत, त्यांना पाणी नाही आहे, लोकांना पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये गार्डनचे प्रस्ताव आणतायत आणि त्यांच्या प्रभागामध्ये आणि करतायत, अतिशय चुकीचं आहे. स्वतःचा स्वार्थापोटी या लोकांनी आज ही मीटिंग 11:01 संपवली. जनगण म्हणून 11:04 टोटली सभा संपली. तर हे अतिशय चुकीचं आहे. याविषयी मी आता लगेचच आमच्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेणार आहे आणि या सभेविषयी त्यांना सांगणार आहे आणि मग पुढे कसं आम्हाला शासनाकडे दाद मागायची त्याविषयी सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रेंचं ओपिनियन घेणार आहे आणि लवकरच शासनाकडे याविषयी तक्रार करण्याचं आम्ही ठरवतोय. या 6 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 14 कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटू. नमस्कार.